नमस्कार, आज आपण बनवणार आहोत इडली सांबर। तर तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशा प्रकारे मऊ लुसलुशीत आणि आतमधून सुद्धा एकदम स्पंजी इडली बनवू शकता ते आज आपण पाहणार आहोत। आणि आपली इडली सुद्धा बघता इथे एकदम सॉफ्ट बनलेली आहे आणि आतमधून सुद्धा एकदम स्पंजी आहे। तर ही इडली सांबरची रेसिपी आज खास करून आपल्याला आई शेअर करणार आहे। तर आज आपण इडली सांबर बनवणार आहोत। तर इडली बनवण्यासाठी ना आपल्याला आदले दिवस एक दिवस अगोदर तयारी करायला लागते। तर हे बघा, मी ना हे तांदूळ ना चार वाटी तांदूळ घेतलेत आणि एक वाटी सफेद डाळ उडदाची आणि दोन चम्मच मेथी घेतल्यात। हे भिजत घातलेत, आठच झालेत म्हणजे ह्या ना हे बघा आठच झाले, चांगले तांदूळ ना चांगले भिजलेत म्हणजे। हे आता सकाळी आपण भिजत ठेवले होते, हे आता मी मिक्सरला लावून ठेवते। जवळपास 6 ते 7 तास हे आपल्याला भिजत ठेवायला लागतं ना। आणि इकडे काय घेतलंय अजून? हे म्हणजे हे पोहे ते एक वाटी घेतले, ते मी आता भिजवलेत म्हणजे धुवून घेतलेत। तर सर्वात पहिलं ना आपल्याला हे जे आपण मिक्सर रेडी केलेलं भिजवून ठेवलेलं सकाळी ते अगोदर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय आणि त्याच्या नंतरला आपल्याला जे पोहे आहेत ते वाटून त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। बघा आता मी मिक्सरला लावून घेतले तांदूळ वगैरे आणि आता मी ना डब्यात ठेवते। डब्यात ठेवलं ना चांगलं झाकण लावून तर पीठ चांगलं आमचं पण चांगलं येतं आणि आपलं चांगला पीठ आलं ना की आपल्या इथल्या ना मस्त मऊ होतात चांगल्या जाळेदार। आता हा कसा आपण सर्व एक दिवसा अगोदर सर्व प्रिपरेशन करतोय, पीठ मिक्सरमध्ये वाटून ठेवतोय जेणेकरून उद्या तो पीठ जो आहे चांगला पिठाला आंबट चव येईल। हे बघा आपला सर्व आता मिक्सरला लावून झालाय आणि हे पोहे आहेत ना ते पण मिक्सरला लावले, ते पण आता आतमध्ये घालून घेते। ह्याच्यात ना आता मीठ पण आताच घालून घेते मी, याला चांगलं मिक्स करून घेते आणि ना मोठा शक्यतो डबा घ्यायचा। मोठा डबा घेतला ना का पीठ कसा वरती येतो ना, मग तो पीठ जागा पाहिजे त्याला पीठ वरती यायला, त्यासाठी मी डबा मोठाच घेतलाय। हे बघा पीठ ना आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तर ह्याला ना आपण 12 तास चांगलं उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, थंड ठिकाणी नाही ठेवायचं, गरम जागा असे असेल ना उबदार तिकडे ठेवायचा। हा बघा आपला पीठ ना आता ज्याला 12 तास झालेला आहे ते बघा आता तो ना वरती आलाय, बघा चांगलं पीठ ना आंबलेलं आहे हे बघा। आता मी इथे इडलीचा भांडा घेतलेला आहे, त्याला ना तेल लावून घेते आधी। तेल लावला ना की इडली ना चिपकत नाही, थोडं साधारण तेल लावायचं। आता मी ह्याच्यात पीठ घालून घेते, जास्त भरून नाही घालायचं ना तर ते ना वरती येणार। मी आता इकडे ना इडली उकळण्यासाठी पाणी ठेवलंय, हे बघा किती ठेवायचं, त्याचे खालीच ठेवायचं असतात इडलीच्या भांड्याच्या खालीच। आणि हे टोपला काळं होऊ नये म्हणून मी लिंबाचं साल टाकते। बघा आपल्या पाण्याला ना उकळी आलेली आहे, तर आता ना गॅस सुलो ठेवायची म्हणजे कमी करायची आणि आपले हे साचे आतमध्ये ठेवायचे। आणि हे बघा हे होल आहेत ना तिथं आपला हा इडली आला पाहिजे, हे बघा ह्या होलाचे तिथे इडली ठेवायचं। झाकण लावून ठेवते आणि इडली ना शिजायला आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागतात। तर आता आपल्या इडल्या बघते रेडी झालेल्या आहेत आणि आता एक एक करून आपण त्याला काढतोय। जवळपास 15 मिनिटं आपण ठेवले होते, आता इडल्या आपल्या थंड झालेल्या आहेत आणि आता आपण एक एक करून चमच्याने काढून घेतोय। हे बघा आपली इडली ना किती सॉफ्ट झालेली आहे, हे बघा आता ओपन करून दाखवते। हे बघा आतमधून पण बघा एकदम स्पंजी आहे। तर इथे आपल्याला ना आता सांबार बनवायचा आहे, तर मी सांबार बनवायला ना 1.5 वाटी तुरीची डाळ घेतलीय, ती धुवून घेतलीय। आता तिथे पाणी ओतून घेते आणि आपल्याला कुकरला लावायचे आहे। आपल्या कुकर मधला पाणी ओतून जायला नको ना म्हणून ना थोडस तेल घालायचं वरून, पाणी ओतून नाही जात। ही बघा डाळ ना आपली चांगली मस्त शिजली पाहिजे, ही बघा असं पातळ चांगली करायची, अशी चांगली शिजली पाहिजे। तर सांबार बनवायला ना आपल्याला ना इथे एक वांगा घेतलेला आहे मी आणि एक शेंग घेतलाय आणि इथे एक भोपळ्याचा तुकडा घेतलाय। तर हे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे।
शेंगांचं ना आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे. तर इकडे ना आपल्या सर्व गोष्टी कटिंग करून झालेल्या आहेत, ह्यांना आता आपल्याला वाफवत ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालून घेतो. त्याच्यात आता थोडं मीठ घालून घेते. फोडणी देण्यासाठी ना आपल्याला लसणी पण लागणार होते. तर 5-6 लसणीच्या पाकळ्या पण इथे बारीक करून घेतल्यात छोटे छोटे तुकडे. आणि इकडे एक टोमॅटो लागणार आहे, तो पण आता कट करून घेतोय. इकडे आपण फोडणी द्यायला घेतोय सांबार बनवायचा त्यासाठी. तर इकडे तेल टाकून ठेवलंय कढईमध्ये, त्याच्यामध्ये सर्वात पहिले राई टाकून घेतोय. इकडे लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या घालून घेतल्या. त्यानंतर इकडे जिरा आहे, एक चमच जिरा टाकायचा आहे. आणि ह्या दोन काश्मीरी मिरची आहेत, त्या पण घालून घेतल्या. आणि ह्या इकडे एक कांदा घातलेला आहे. तर याच्यात ना आपण 2-3 कढीपत्त्याची पानं घातल्यात. याच्यात मी आता टमाटर घालून घेते. आपली फोडणी ना चांगली परतून झालेली आहे. हळद घालून घेते. 2 चमच आपल्याला हळद घालायची. 1 चमच तिखट मसाला घालते. तर इकडे आता आपण सांबार मसाला घेतलेला आहे, चमच्यामध्ये काढून घेतलाय, तो पण घालून घेते. मी आता घालून घेते. 2 चमच आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे. मी डाळ घालून घेते. आणि हा आपलं सर्व वापरून घेतलेला भाजी ती घालून घेते. एक चमच मीठ घालून घेते. चिंचेचं पाणी आहे तो झोळा घालते मी. वरून कोथिंबीर घालून घेते. तर मंडळी इकडे आपलं आता बघता इडली आणि सांबार रेडी झालेलं आहे. इडल्या पण बघता मस्त रेडी झाल्यात. आणि इकडे सांबार पण छान बनलेले आहेत, आतमध्ये आपण शेंग पण टाकलेले आहे, त्याच्यामुळे कसं ज्युसी जरा फ्लेवर येतो. आपली इडली ना किती सॉफ्ट झालेली आहे हे बघा. आता ओपन करून दाखवते. बघा आतमधून पण बघा एकदम स्पंजी आहे, मधून एकदम पंची आणि जाळीदार दिसते. तर मंडळी आज आपण बनवलं होतं इडली सांबार आणि खरंच खूपच जास्त छान झाला होता. इडली पण आतमधून एकदम सॉफ्ट बनली होती आणि सांबार पण एकदम टेस्टी झाला होता. तर आज खास करून तुम्हाला आपण इडली सांबारची रेसिपी शेअर केली. तर कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.